भारतीय लष्कराचा पराक्रम अजय देवगण जगाला दाखवणार. गलवानच्या शहीदांना आता सिनेमातून मिळणार सॅल्यूट. अभिनेता अजय देवगण लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारत चीन झटापटीवर चित्रपट तयार करणार आहे. एका रिपोर्टनुसार या चित्रपटात चीनी सैन्यासह लढताना शहीद झालेल्या 20 सैनिकांच्या बलिदानाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाचं नाव आणि कलाकार अजून निश्चित झाले नसले तरी अजय देवगण या सिनेमाची निर्मिती करतोय. मात्र तो यात काम करणार की नाही हे अद्याप ठरलेलं नाही. फिल्म अनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटवरून ही माहिती दिली. ट्विटरवर त्यांनी लिहिलं, अजय देवगण गलवान घाटीत झालेल्या चकमकीवर सिनेमा तयार करतोय. सिनेमाचं नाव अजून ठरलं नाहीये. चीनी सैन्याशी लढताना 20 भारतीय जवानांना वीर मरण आलं, त्यांच्यावर हा सिनेमा आधारित आहे. आणि सिनेमाची स्टारकास्ट अजूनही अंतिम झालेली नाही. या सिनेमाची निर्मिती अजय देवगणची एफ फिल्म आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्स LLP प्रोडक्शन कंपनी करणार आहे. 15 जूनला लडाखच्या गलवान खोऱ्यात चीन सैन्यासोबत भारतीय जवानांमध्ये हिंसक झटापट झाली होती. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. वर्कफ्रंट बाबत बोलायचं झालं तर भुज द प्राईड ऑफ इंडिया हा अजय देवगणचा सिनेमा OTT वर रिलीज होतोय. तर मैदान हा सिनेमा 13 ऑगस्ट 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र गलवान खोऱ्यातील शहीदांवर सिनेमा करण्याचं अजय देवगणने नक्की केल्यानंतर सोशल मीडियावरून अजय देवगणला खूप शुभेच्छाही येत आहेत. भारतीय लष्कराचा पराक्रम अजय देवगण आता संपूर्ण जगाला दाखवतोय.